सुरुवात करायची हा मोठा प्रश्न आहे. तर आजचा व्लॉग आहे आपला संडेचा, आणि संडेचा व्लॉग मॉर्निंगचा तुम्ही बघितलाय, आणि आज इव्हिनिंगला म्हटलं काय करू तर कपाट लावायचं. तर कपाट तुम्ही बघितलंय, भरपूर मेसेज आलाय. हे सगळं तर मी असंच कोंबलंय. तो बॉक्स होता तो पण मला ऑर्गनाईज करायला वेळ नाही मिळाला, तो पण तसाच ठेवलाय. जवळपास 2-3 महिन्यानंतर मी कपाट लावते. खूप अगदी 1-1.5 महिन्यात मी कपाट नाही लावत, तेवढी शक्यतो गरज लागत नाही. कारण याच्यात काही रोजचे यूजचे कपडे नसतात. बाहेर येता जाता जे वापरतो म्हणजे ऑफिससाठी वगैरे, किंवा आता हे बघा हे सगळं पडतंय, हे सगळे सॉक्स वगैरे इथे ठेवलेले असतात. पण मिस्टरांना त्यांना सकाळी भेटावे म्हणून हे माझ्या कपड्यामध्ये इथे ठेवलेले. ऍक्च्युली मेन आता ना बऱ्याच दिवसापासून आमचं चाललंय आर्ग्युमेंट या गोष्टीवर की त्यांना थोडासा त्रास पडतो. त्रास म्हणण्यापेक्षा त्यांची सकाळी गडबड होते, कारण त्यांचे कपडे मी ह्या सेक्शनला ठेवलेत आणि माझे या. तर मग कसं होतं, मी तर घाईच्या वेळेस हे जेव्हा बंद असतं ना तेव्हा मी सकाळी ओपन करते आणि माझे सगळे प्रॉडक्ट्स जे काही असतात ते मला इथे मिळतात. पण त्यांना कसं होतं, मग याचं पण खालून पण लॉक आहे कपाटाला, ते उघडावं लागतं आणि मग त्यांना कपडे इथून काढावे लागतात. तर ते त्यांना थोडंसं डिफिकल्ट होतं सकाळच्या वेळेस. तर त्यांनी मला सांगितलं की तुझं इथे ठेव आणि माझं इकडे ठेव. तर आज ते थोडंसं चेंज करायचं आणि त्याचबरोबर सगळं परत एकदा काढून व्यवस्थित सगळं क्लीन करून मग ठेवायचं. थोडे नॅप्थलिन बॉल वगैरे परत सगळं स्टोअर करेन, सगळीकडे ठेवेन वगैरे. आणि हे पण मी सगळं जे ऑर्डर केलेलं बघा ते अजून सगळं मला लावायचं आहे, कारण आता आपले डेली ब्लॉग चालू झाले त्याच्यामुळे थोडासा जो मला अजून वेळ मिळायचा थोडासा तर कमी मिळतो. पण त्यातनं पण मी वेळ काढून सगळ्या गोष्टी वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. नमस्कार, मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि आपले व्हिडिओ नक्की एन्जॉय करत असाल. माझ्या प्रत्येक ब्लॉगमधनं तुमच्यापर्यंत काही ना काहीतरी पोहोचवण्याचा ना मी नक्की प्रयत्न करत असते. माझ्या डे टू डे रुटीनमधल्या सगळ्याच गोष्टी म्हणजे ज्या मी करत असते त्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करत असते. तुम्हाला देखील त्याचा फायदा व्हावा हीच त्याच्यातनं एक मोठी वस्तू माझ्या, की तुम्हाला त्यातनं काहीतरी फायदा व्हावा. आणि तुमच्या छान छान जेव्हा कमेंट्स वाचतात वाचते मी तेव्हा तुम्हाला ते युजफुल अशा असतात, तेव्हा मला देखील खूप छान असं वाटत असतं की आपण एवढं सगळं जे तुमच्याबरोबर शेअर करतो तुमच्यापर्यंत पोहोचतंय आणि तुम्ही देखील ते तुमच्या डे टू रुटीनमध्ये इम्प्लिमेंट करताय आणि तुम्हाला त्याचा फायदा होतोय. तर चला आता आपण हे लावून घेऊया. पहिलं तर हे सगळं मला खाली करावं लागेल, मग मी तुम्हाला दाखवते हे ऑर्गनायझर कसे आहेत. हा पण ऑर्गनायझर आहे, हा पण ऑर्गनायझर आहे, बाकी इथे पण सगळे छोटे मोठे ऑर्गनायझर मी वापरले आणि रिझनेबल रेटमध्ये आहेत. याच्या शोधामध्ये मी बरेच दिवस होते. ऍक्च्युली हे जे ऑर्गनायझर आहेत ना ते माझ्या कपाटाचं कसं आहे ना, अशी लांबीला आहेत पण ना अशी जी रुंदी आहे त्याची अशी ती फार कमी होती. म्हणजे आम्ही हे ना मेजरमेंट देऊन बनवलेलं कपाट आहे त्याच्यामुळे खूप कमी होती आणि मग त्याच्यानुसार आम्हाला हे ऑर्गनायझर शोधणं खूप मुश्किल होत जाती. कारण हा जो स्पेस आहे ना हा खूप मोठा असा होता आणि या स्पेसमध्ये मग मध्ये जरी पार्टिशन करायचं तरी काही आम्हाला मिळत नव्हतं ऑनलाईनला. आणि जे मिळत होतं ना त्याची कॉस्ट खरंच खूप जास्त होती, म्हणजे 1500-2000 वगैरे. तर मी म्हटलं त्याच्यापेक्षा आपण काहीतरी थोडस सर्च करून विचार करून काहीतरी करू आणि त्याच्यानंतर मग मला हे दोन ऑर्गनायझर मिळाले. तर मी आता हे खाली करते आणि मग तुम्हाला दाखवते, कारण मला याच्यासाठी सचिनची हेल्प घ्यावी लागेल, कारण माझी हाईट एवढी पुरणार नाहीये. तर मी तुम्हाला दाखवते हे कसे आहेत ते. चला आता आपण सुरुवात करूया. पहिले मी सगळं काढून घेते एक एक करून. सगळ्या गोष्टी माझ्या अशाच आहेत, काय कधी करणार आहे मी बघू. आता एका तासात माझं सगळं आवरेल, एक तास तर जाईल आरामात, एकच तास तर लागणारच आहे. आणि ना सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी माझ्या इथे ठेवलेल्या असतात. या बॅग्स पण आहेत बघा, या मला ना बॅग्स खूप आवड आहे. म्हणजे पिशव्या जमा करायची खूप म्हणजे मला ना खूप क्रेज आहे. म्हणजे कुठल्याही पिशव्या दिसल्या ना, कागदी पिशव्या पण माझ्याकडे भरपूर आहेत, प्लास्टिकच्या पिशव्या, म्हणजे प्लास्टिक असं नाही म्हणता येणार, ज्या आपल्या शॉपिंगला वगैरे जातो जेव्हा आपल्याला शॉपमधनं ज्या मिळतात ना त्यांच्या ब्रँडच्या ज्या पिशव्या असतात ना त्या मी सगळ्या जमा करून ठेवलेल्या आहेत, भरपूर आहेत माझ्याकडे. आणि जेव्हा मी लग्न करून आलेली नाही ते तेव्हा माझ्या बॅगेमध्ये एक बॅग छोटी फक्त पिशवींची पण होती, ती अजूनही माझ्याकडे ठेवलेली आहे. कधीतरी जेव्हा सामान काढेन ना ते सगळं तेव्हा नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. चला आता आपण हे सगळं काढून घेऊया. कपाटाचं आता ऑर्गनायझेशन म्हटलं की कपाट रिकामी करून घ्यावं लागेल. तर सगळं एक एक करून मी जसं होतं तसं जसं म्हणजे जिथून जिथून मी काढलंय तिथे तिथेच ठेवते. म्हणजे माझ्या गोष्टी लक्षात राहतात की मी कुठून काढलं आणि कुठे परत त्याच गोष्टी आपल्याला सेग्रिगेट करून ठेवायच्यात, म्हणजे त्या परत आपण तिथल्या तिथे प्लेस करताना प्रॉब्लेम येत नाही. लक्षात राहतात सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे कुठे कुठे ठेवायच्या आहेत ते.
आणि हा ऑर्गनाईज करायला जेवढा वेळ लागतो ना तेवढा आपल्याला ते विस्कटायला त्याच्यापेक्षा कमीचा वेळ लागतो. कारण हे जर आत्ता आपल्याला एवढं दिसतंय छान, पण 2 दिवसात बघाल ना तर पूर्णपणे कपाट परत तशाच्या तसं होऊन जातं. हे तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्याच घरी होत असतं, तर असो पण तरी पण आपल्याला हे काम करायलाच लागत असतं. तर जसं मी म्हणाली, माझ्याकडे हे कपाट एक कपाट आहे आणि दुसरं कपाट वेगळं आहे डेली यूजसाठीचं. तर त्याच्यामुळे हे कपाट लावणं जास्त असं होत नाही. म्हणजे जसं मला वेळ मिळतो 1.5-2 महिन्यांनी जसा वेळ मिळतो तसं मी हे कपाट आवरत असते. तर आता ना तर बरंचसं असं आवरायचं बाकी होतं, म्हणूनच आज म्हटलं ते आवरते तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करू. कारण तुम्हाला हे सगळे व्लॉग्स पण माझ्या चॅनलवर बघायला आवडतात. तुमच्या बऱ्याचशा अशा रिक्वेस्ट येतात की ताई तुझ्या बाकीच्या याच्याबरोबर क्लिनिंगचे वगैरे पण व्लॉग्स दाखव, शेअर कर. तर मी म्हटलं आज हा व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करावा. आय होप तुम्हाला आवडेल. सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये कळतील. हे जे काही प्रोडक्ट्स आहेत हे मी बरेच दिवस पहिले ॲमेझॉनवर फ्लिपकार्टवर असं म्हणजे सर्च करत होती, पण शेवटी मला हे पण मी ऑनलाईनच मागवलेले आहेत. याची लिंक मी तुम्हाला शेअर करेन जर तुम्हाला हवी असेल तर. आता हे ऑर्गनायझर जे आहेत ना ते रिकामे करून झालेत, तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला आता पूर्णपणे आयडिया आली असेल की हे कसे ऑर्गनायझर आहेत बघा. आणि हे ना काढायचं आहे व्यवस्थित फोल्ड करून आपण ठेवू शकतो. जर तुम्हाला 2-3 किती हवे असतील, म्हणजे जर तुम्हाला हे वरचे 2-3 किंवा 2-3-4 वापरायचे असतील तर हे आपण असे फोल्ड करून पण युज करू शकतो. आणि याच्यावरती बघाल ना तर हे रॉड मध्ये ठेवायला अटकवण्यासाठी हे आहे. तर इथे रॉड मध्ये लावायचं आणि मग तुम्ही ह्याला असं स्टिक करायचं आणि मग अशा पद्धतीने हे तुम्ही हँग करून ठेवू शकता. तर हे 1-2-3-4-5-6 कंपार्टमेंटचं आहे आणि माझ्या इथे ऍक्च्युली 3 राहतील, पण मी 3 नाही घेतले. म्हटलं खूप एकदम खूप गचमड दिसणार म्हणून मी म्हटलं की एकच ठेवू. आणि इथे मी पर्स लावली आहे. ऍक्च्युली ही पर्स फार कमी वापरली जाते. माझं बॅगचं कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. खूप छान छान पर्सेस क्लचेस माझ्याकडे आहेत, त्याचा पण मला खूप वेड आहे. तर ते देखील लवकरात लवकर मग तुमच्याबरोबर शेअर करेन. जर तुम्ही कमेंट केली तर नक्की शेअर करेन. तर आता हे मी मित्र झाडून घेते. आता काढलेच आहे तर झाडते व्यवस्थित आणि मग परत ऑर्गनाईज आपण करून घेऊ. चला आता हे दोन्ही घेतले आहेत, आता सगळंच होईल. आता हे पण थोडं क्लिनिंग करून घ्यायचंय. इथे पण थोडस ओला कपडा वगैरे मी मारत नाही, सुक्या ड्राय कपड्यानेच फक्त जस्ट एक क्लीन करून घेणार आहे. आणि इथे खाली मी नेहमी कॉटनचे दुपट्टाच ठेवते. आता हा फक्त मी उलटा फोल्ड करून टाकणार आहे आणि याच्यामध्ये खाली नॅपथलिन बॉल टाकून मग हे आपण इथे लावून घेऊया. हे लावून घेण्यासाठी मला आता सचिनची हेल्प घ्यावी लागेल. आता तर मी काढले कारण ते फक्त काढायचे होते, पण लावताना मला त्याचीच हेल्प करावी घ्यावी लागेल. तर आता मी हे परत काढून सगळे क्लीन करून व्यवस्थित ऑर्गनाईज करून म्हणजे ठेवलेत लावलेत. आता याच्यामध्ये मी कपडे अरेंज करून घेते. कुठे कुठे कसे कसे ऑर्गनाईज करेन ते मी सर्वात शेवटी तुम्हाला व्यवस्थित नीट एक थोडक्यात सांगेन कसे कसे केलेत. बेसिक म्हणजे जे काही आहेत तर वरती इथे जीन्स वगैरे जाणार, टी शर्ट्स वगैरे. तर मेन तर आता सचिनचे आहेत तर तेच आता पहिले ऑर्गनाईज आपण करून घेऊ. तर वरती ठेवू नये मी पहिलं खालून भरते, कारण म्हणा वजन पडलं ना तर हे खूप खाली खाली होत जातील. तर त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी वजन घेते कारण जीन्सच ओझे एवढं असतं ना, याच्यामध्ये वजन खूप जास्त असतं. पण हे खूप चांगले आहेत वजनसाठी. म्हणजे मी बऱ्याच आता कितीतरी महिने झाले हे यूज करते. तर पहिलं खाली इथे ठेवून घेऊ आणि नंतर मग वरती वरती ठेवत जाऊया आपण. सचिन तुझे नॅपकिन्स म्हणण्यापेक्षा टॉवेल आहेत इथे. ओके, ते मी इथे ठेवते या साईडला. दोन्ही टॉवेल्स इथे आहेत म्हणजे हे जास्त यूज होत नाही वगैरे आपल्याला ना, तुझे ते इथे ठेवते. इथे मी थोडेसे माझे स्काफ वगैरे ठेवून घेते, जे ओढणी वगैरे जे मला दुपट्टा वगैरे लागतात ते ठेवून घेते. हे शॉल आहे एक याच्यामध्ये, जी पावसाळा जरी असला तरी थोडंफार असं कधीतरी वाटतं, तर ती एक ठेवली आहे वरती. आणि हे ना कॉटनचे दुपट्टे आहेत जे शॉल सारखेच आहेत. म्हणजे मी तुम्हाला दाखवते बघा, एक असं आहे बघा, छानपैकी. तर हे ठेवून घेतलंय मी. त्याच्यावरती ड्रेस होता कॉटनचा, खूप सुंदर असा ड्रेस होता.
तर मग ड्रेस हे झालंय, तर मग मी हे शॉल सारखं म्हणून यूज करण्यासाठी ठेवलंय. माझ्याकडे ना शिवलेले ड्रेस फार कमी आहेत, शिवलेले ड्रेस मी नाही वापरत जास्त, सगळे रेडीमेडच ड्रेस असतात माझ्याकडे, फार कमी वापरते मी शिवलेले. तर टी शर्ट ठेवून घेऊ आपण तिथे, आणि हे पण सगळे टी शर्ट वगैरेच आहेत. हे सर्वात वरती टॉपला ठेवायचे, कारण हे फार कमीच यूज होतात असे वाले टी शर्ट आहेत, आणि काही आहे ते यूज पण नाही केलेले आहेत, तर ते वरती ठेवले. आणि हे जे डेली यूज होतात म्हणजे सॅटर्डेला वगैरे, फ्रायडेला वगैरे, ऑफिसला वगैरे, तर ते इथे ठेवले. जीन्स इथे ठेवते, म्हणजे जास्त ओझ म्हणजे वजन जरी असेल ना तरी मिडलला राहील, अगदी खाली पण नाही. आणि हे आणि हे बघ ना, आता हे आपण पहिलं खालचं लावून घेतल्यामुळे हे बरं झालंय. हे वरती राहिले तुझे, तुझे वरती टी शर्ट अजून पण राहतील तिथे. आता हे सगळे विंटरवेअरचे होते, जॅकेट्स होते, दोन माझे होते, एक सचिनचे होते, तर ते पण आता म्हटलं परत होते तिथे ठेवून घेऊ, कारण हे देखील कमी यूज होतात. आता कधी जर पावसाळ्यामध्ये कधी थंड वाटलं, वातावरण थोडंसं चेंज झालं, तर किंवा कधी बरं नसेल वगैरे आपण घातले वगैरे, तरच यूज होतात. तर ते एका साईडला राहतील म्हणून ते वरतीच तिथे साईडला ठेवून घेते मी. आणि बाकीचे जे होते रॅक्स वाईज जे होते, म्हणजे सेक्शन वाईज जसं असं मी ठेवलेलं, म्हणजे टी शर्ट तर टी शर्ट, प्लाझो तर प्लाझो, जीन्स तर जीन्स, असं सगळं माझं करून घेतलेलं आहे. ॲक्च्युली मला देखील आता प्रश्न पडला आहे, कारण मला देखील हे एका साईडचं कोपऱ्यात इथे काढायचं म्हणजे थोडासा प्रश्नच पडणार आहे. लेगिन्ससाठी बघा, मी असे रोल करून गुंडाळून ठेवते, म्हणजे एका ह्याच्यामध्ये बरेचसे असे राहतात. सगळे वन प्लेस होते, ते देखील व्यवस्थित मी ओपन करून म्हणजे घडी करून परत ठेवते. तर हे काही मी इस्त्री करून ठेवत नाही, जेव्हा पाहिजे तेव्हाच इस्त्री करून वापरते. बाकी बरेचसे कपडे माझे इस्त्री केलेले असतात, आणि बाकी जे बाहेर पार्टीवेअर वगैरे जे घालायचे असतात ते तर लॉन्ड्री वॉश केलेले असतात, त्याच्यामुळे म्हणजे त्या बाबतीत काही घाई गडबड होत नाही. फक्त हे वन पीस वगैरे जे काही असतात ना, टी शर्ट वगैरे, तेच मला फक्त प्रेस करून घ्यावे लागतात, म्हणजे जेव्हा जेव्हा वापरायचे असतात तेव्हा. तर आता आहे ना ऑलमोस्ट माझा आवरत आलाय इकडचं वरचं सेक्शन, मग खालचं करणार आहे. तर हँगरच्या बाबतीत इथे मी तुम्हाला सांगू शकते, तर हे हँगर तुम्ही बघाल ना तर असे गोल आकार आहेत बघा. तर असे जे हँगर्स असतात ना ते टी शर्ट साठी हँग करण्यासाठी खूप चांगले असतात, नाही तर बऱ्याच वेळा जेव्हा आपण हँग करतो ना टी शर्ट वगैरे, त्याचे शोल्डर उतरले जातात, म्हणजे आपोआपच ते असं दिसतं आपल्याला जेव्हा आपण हँगरला लावतो तेव्हा. तर हे स्पेसिफिकली त्याच्यासाठीच आहेत, टी शर्ट साठीचे, त्याच्यामुळे ना ह्याच्यामध्ये जे शोल्डर असतात ना ते खराब होत नाही. तर तुमच्याकडे नसतील तर अशा एखादा प्रकारचा सेट तुम्ही घ्या, हार्डली 100 ते 150 रुपयाला मिळतात हे. तर माझ्याकडे हा पण आहे, चारचा सेट आहे ना, हा चारचा सेट आहे आमच्याकडे हा पण. तर हे मी इथेच ठेवते, सचिनला पाहिजे असतील तेव्हा तो घेतो यातले. बाकी याच्यामध्ये हँग करण्यासारखं काही नसतं, पण दुसरं कपाट आहे याच्यामध्ये लागतात, तर मग मी हे इथेच ठेवते. आणि क्लिप पण मी असे ना हे जे लाकडाचे जे येतात ना वुडनचे, तेच वापरते, जे आपले दुसरे येतात ते नाही वापरत. कधी कधी ते प्लास्टिकच्या याने ना कपडे कधी कधी खराब होतात, अगदी सॉफ्ट कपडा असेल तर, म्हणून मग शक्यतो हेच वापरते. आणि हे देखील मग इथेच ठेवते असे. आणि माझ्याकडे खाली वरती जाताना मला ज्या यूज होणाऱ्या पेपर बॅग आहेत त्या आता मी इथे ठेवून घेते. तर हे दोन क्लच मी ठेवते नेहमी कुठेतरी साडीवरती वगैरे, पटकन आपण नेसली ना तर कधीतरी असावे म्हणून हे दोन असेच असतात, आणि ते वरती इथे ते ठेवून घेते. आय थिंक बॅग होती ना इथे सचिन, बॅग होती इथे, मग हे इथे ठेवून घेते वरती. आता आपण ह्या बॅग पण ठेवूया. तर पर्समध्ये बघाल तर ही पण एक छोटी अशी स्लिंग बॅग आहे, एसबेडाची आहे आणि प्युअर लेदरची आहे. आणि ही बरीच वर्ष, माझ्या मते 10 वर्ष झाली असतील सचिन, जास्तच ना, जास्तच झाली असतील. आणि परफेक्ट आहे, म्हणजे तिला काहीही झालेलं नाही, म्हणजे पावसात वगैरे भिजली आहे ना तरी देखील काही झालेलं नाही. आणि या दोन तीन आहेत त्या अशाच घेतलेल्या आहेत, ही कालाघोडा फेस्टिवलमधनं आम्ही घेतलेली कॉटनची आहे. ती एक आहे इथे ठेवते नेहमी, ही तर मी अशी दादर मार्केटमधनं घेतलेली, या दोन्ही दादर मार्केटमधनच घेतलेल्या आहेत. ही फक्त मोबाईलसाठी मी म्हटलं कुठेतरी अगदी जातो ना तेव्हा बरं पडतं, फक्त ती घेतलेली. आणि ही तर मी बरेच दिवस शोधत होती दादर मार्केटमध्ये, आणि मला त्या रेंजमध्ये मिळत नव्हती कारण त्याचा रेट काही सांगत होते. मग मी बार्गेनिंग करून जेव्हा कमीमध्ये आली ना तेव्हाच घेतली. आणि हे तर म्हणाल तर हा बटवा मी कॉलेजमध्ये असताना खूप वापरला,
तर तो आता मी काढून ठेवला वरती, आईकडनं घेऊन आलेली. तर तो काढून ठेवला तर म्हटलं तो पण आता कधीतरी वापरायला मिळेल. तर आता ह्या दोन बॅग राहिल्यात, ही एक ठेवायची आहे आणि ही पण एक बॅग आहे बघा, म्हणजे शोल्डर बॅग आहे. शोल्डर बॅग नाही म्हणता येणार, आपण दोन्ही वेळेस अशा मागे लावू शकतो छानपैकी. मी तुम्हाला दाखवते. आणि अगदीच कसं असतं जीन्स वरती वगैरे कधीतरी अगदी थोडंसं काहीतरी न्यायचं असेल सामान वगैरे ना, तर नेण्यासाठी परफेक्ट अशी बॅग आहे. तर ही पण मी याच्यातच ठेवते, म्हणजे मला पटकन मिळतात बॅग वगैरे. छोटीशी आहे आणि एकच कंपार्टमेंट आहे आणि पुढे अशी ही जी आहे जाळी ती तेवढंच आहे. तर ही पण कधीतरी वापरली जाते पण पटकन मिळावी म्हणून मग मी आता इथेच ठेवणार आहे. ही तर मी डीमार्टमधनं घेतलेले, हे पण ते पण आता वरती. हे सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी ठेवलेल्या असतात माझ्या. हे पण इथे वरती ठेवून घेऊ, जिथे बॅग्स ठेवते मी तिथे ठेवणार आहे. तर आता ह्या बॉक्समध्ये हा जो बॉक्स आहे ना त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आहेत. ते सगळं संपायला आलेलं कॉटन बॉल म्हणून वगैरे सगळं. तर हे तुम्ही विचारत होता ना, तर बायोटेकचं ना मॉर्निंग नेक्टर करून येतं, हे मी वापरते मॉइश्चरायझर. सकाळीसाठी आहे ॲक्च्युली, पण सकाळ संध्याकाळ जर वापरलं ना तुम्ही त्याचा इफेक्ट खूप चांगला आहे स्किनसाठी. तर हे एक वापरते मी. ही माझी एक ममाअर्थची आहे क्रीम, ती देखील मला डेली लागते. आणि हे मी आता काही करणार नाही, हे पण मी आता असंच ठेवणार आहे याच्यामध्ये पॅक करून. तर याच्यामधल्या पण काही गोष्टी ना आता काढायच्या आहेत मला, कारण ऑर्गनायझेशन, ज्वेलरी ऑर्गनायझेशन वगैरे मी आता परत करेन ना, तेव्हा या सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज होणार आहेत, तेव्हा मी दाखवेन. आता डिटेलमध्ये मी नाही दाखवत आहे तुम्हाला, नक्की दाखवेन येणाऱ्या ब्लॉगमध्ये, कारण ते पण लवकरच करेन. कारण हा वरती ना मी सगळं असंच भरून ठेवलंय याच्यामध्ये. तर या कंपार्टमेंट जे खालचे आहेत ना, याच्यामध्ये काही जास्त असं अरेंज करायचं वगैरे असं काही नसतं. फक्त वरतीच असतं ना ते मला ऑर्गनाईज करायचं असतं. इथे ना सगळे ड्राय क्लिनिंगचे कपडे असतात. हा जो आहे याच्यात तुम्ही बघू शकता, सगळे ड्राय क्लिनिंगचेच आहेत. पिशव्याच तुम्हाला दिसत असतील. याच्यात सगळे माझेच ड्रेस आहेत जे मी ड्राय क्लिनिंगलाच टाकलेले आहेत. ड्राय क्लिनिंगचे काही कपडे आहेत ते मी ड्राय क्लिनिंगच वापरते. आणि फर्स्ट टाइम मी ड्राय क्लिनिंगलाच देते, नंतरच्या वेळेस मी घरी वॉश करते, पण पहिल्या वेळेस जेव्हा देते ना ते ड्राय क्लिनिंगलाच देते. त्याच्यात बरेचसे वन पीस वगैरे आहेत सगळे, आणि ड्रेस वगैरे आहेत जे कॉटनचे वगैरे जे आहेत ना तेच आहेत सगळे. तर हे काही काढायची गरज नाही आहे कारण व्यवस्थित पॅकच आहेत सगळे. आणि इथे पण बघाल तर याच्यामध्ये ना हे सचिनचे कुर्तीज आहेत, सदरे वगैरे जे आपण ट्रॅडिशनल वेअरसाठी यूज करतो, ते देखील लॉन्ड्री वॉश करून यूज करून ठेवून दिलेले. तर आता तर काही फंक्शन नाही, आता सगळं गणपती श्रावण जसं जसं चालू होईल तेव्हा सगळे फेस्टिवल्स होतील, तर तेच आहेत. आणि हे पण मी आता ना मागे काढलेले हे सगळे. आता हे काही करणार नाही याच्यामध्ये, ज्या मी नाही वापरत साड्या आणि ज्या काही तयार करून ठेवलेल्या आहेत, म्हणजे ज्याला फॉल बिडिंग वगैरे करून ठेवलेल्या आहेत पण अजूनही वापरलेल्या नाही आहेत, तशा साड्या आहेत. आणि याच्यात ब्लाऊज आहे, फक्त ब्लाऊज आहेत. तर मग हे पण काही काढायची गरज नाही आहे. तर मी तुम्हाला आता हे प्रॉपर एकदा व्यवस्थित दाखवते आपण कसं ऑर्गनाईज केलंय ते. तर आता माझं सगळं ऑर्गनाईज करून झालंय, बऱ्यापैकी झालेलं आहे. आणि आता जेवणाची थोडीफार जी तयारी आहे ती देखील मला करायची आहे. आणि आज मी थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर केलंय वॉर्ड्रॉप ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ, आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तुम्हाला जर बघितला नसेल तर तिथे देखील जाऊन तो तुम्ही बघू शकता. आणि मी आता तुम्हाला थोडक्यात सांगते मी की काय काय ऑर्गनाईज केलंय. तर इथे मी माझे कपडे ठेवलेले आहेत, त्याच्या आधी इथे वरती मी सगळ्या पेपर बॅग्स वगैरे ठेवल्या आहेत. इथे हे जे विंटरला आपल्याला थंडीमध्ये जे जॅकेट्स यूज होतात ते ठेवलेले आहेत. माझे ग्लास ठेवलेले आहेत, गॉगल्स. त्याच्यानंतर इथे माझ्या जीन्स आहेत, आणि ज्या मला बॅग्स यूज होतात जीन्स वरती वगैरे, किंवा आपण ट्रॅव्हल बॅग असतात ज्या फोल्ड करून ठेवतो अगदी छोटीशी अशी एका दिवसासाठी किंवा दोन दिवसासाठी, त्या इथे ठेवलेल्या आहेत. याच्यामध्ये सगळे प्लाझोज आहेत, हे सगळे परकर ठेवलेले आहेत, पेटीकोट जे साडीच्या आतमध्ये लागतात ते. इथे सगळे लेगिन्स आहेत ठेवलेले, हे सॉक्स आहेत जे मला लागतात ते. याच्यामध्ये माझा व्हेरिकॉस वेनसाठी पण जो लागतो ना मला कधी कधी पायांना त्रास झाला, तर मग मी हा माझ्याकडे इथे सॉक्स आहेत, हे खूप मोठे आहेत पूर्ण लॉंग असे असतात, तर ते आहेत हे ब्राऊन कलरचे. इथे सगळ्या इनर्स वगैरे म्हणजे ज्या काही कलरफुल लागतात त्या आहेत सगळ्या. स्लीप्स वगैरे ज्या लागतात त्या याच्यात ठेवलेल्या आहेत. इथे थोडेसे माझे ज्वेलरीज आहेत जे सकाळचे डेलीला लागतात. आता मला देखील हा प्रॉब्लेम होणार आहे सकाळच्या वेळेस घाई गडबडच्या वेळेस,
इथे ज्या मला डेली म्हणजे घरी आपण जेव्हा असतो किंवा खाली वरती जायचे असतात तर त्या सगळ्या साड्या ठेवलेल्या आहेत मी. याच्यामध्ये सगळं आपलं मेकअपचं म्हणा, थोडं म्हणजे जास्त मेकअप मी नाही यूज करत पण जे काही आहेत माझ्याकडे प्रॉडक्ट सगळे ह्याच्यात ठेवलेले आहेत. हे पर्स हे सगळं तर मी दाखवलं. इथे सगळे मिस्टरांचे करून घेतले आहेत टी शर्ट जीन्स त्यांचे टी शर्ट्स. हे माझे टी शर्ट्स आहेत, हे माझे वन पीस वगैरे आहेत. आणि इथे सगळं हे खाली मी जसं तुम्हाला मगाशी दाखवलं दुपट्ट्याज आणि ठेवलेले आहेत. इथे या दोन्ही सेक्शनमध्ये माझी ज्वेलरी असते. इथे पण मी तुम्हाला दाखवलं की इथे जे ड्राय क्लिनिंगचे कपडे असतात ते हे मिस्टरांचे आहेत खाली. आणि इथे माझ्या साड्या आहेत ज्या कधीही वापरलेल्या नाही आहेत, फक्त याच्यामध्ये मी फॉल बेडिंग करून आणून इथे ठेवलेले आहेत. आणि याच्यामध्ये ब्लाऊज आहेत सगळे, हे मिस्टरांचे काही दोन तीन ट्राउजर्स असतील फक्त, बाकी हे सगळे ड्राय क्लिनिंगचेच इथे कपडे आहेत. तर आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला या ऑर्गनायझेशन बद्दल काही माहिती हवी असेल, या प्रॉडक्ट्स बद्दल काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू माझ्या एका छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.